नमस्कार, आज मी तुम्हाला सोलकढी करून दाखवणार. अगदी आमच्या गावचा म्हणजे कोकणातला हा पदार्थ सोलकढी. मस्त म्हणजे जेवणाबरोबर, चिकन बरोबर वगैरे. अगदी म्हणजे ही सोलकढी मुद्दाम पिण्यासाठी माणसं हॉटेलमध्ये वगैरे जातात, पण आपण हे घरच्या घरी मस्त करायची. त्यासाठी साहित्य बघा, हे ओलं खोबरं किसून घेतलंय नारळा, बघा असं किसून घ्यायचं. एक नारळ घेतलाय हा, आणि आपल्याला हे कोकम घेतलंय. तुम्ही आगळ घेतलात तरी पण चालेल. आता ही कोकम मी 10 मिनिटं आधी पाण्यात टाकली आहे, ते बघा म्हणजे उंबळतात चांगली, भिजतात चांगली. हे जिरं थोडंसं घेतलंय बघा, एक चमचा. लसूण, एक मिरची, आलं, मीठ आणि पाणी. आणि वरून टाकायला ही कोथिंबीर घेतली आहे. आणि एक तुम्हाला म्हणजे सांगते, ह्या सोलकढीचे दोन प्रकार आहेत, एक हा फोडणीचा प्रकार आणि हा साधा प्रकार आहे. असं मी आता मी तुम्हाला ही आता साधा प्रकार करून दाखवणार आहे. साधीच मस्त आहे, झटपट होणारी आहे. आणि फोडणीची आहे ना सोलकढी, ती नंतर दाखवीन तुम्हाला चिकन बरो वगैरे. आणि नक्की दाखवू, दाखवू नक्की नक्की. सोलकढी म्हणजे कसं, हे आपल्या नारळाच्या दुधापासूनच बनवायची आहे. आता आपण हा रस काढून घ्यायचा, म्हणजे दूध काढून घ्यायचं याचं. चांगला सगळं आता हे मी मिक्सरला घेणार. आता हे खोबरं घेतलंय हे बघा. आता आपल्याला ह्याच्यातच जिरं टाकायचं, हे बघा आलं टाकायचंय. आणि मिरची आपल्याला एकच का, म्हणजे का सोलकढी आपण कशासाठी पितो की शांतता ना, जरा तिखट वगैरे थंडावासाठी एकच मिरची घ्यायची आहे. आणि लसूण पण आपल्याला जास्त नाही घ्यायची आहे, दोनच घ्यायची आहे बघा. आईन एका मिरचीचे दोन तुकडे केला ना. होय होय, हे बघा. आणि आता आपण हे पाणी, हे बघा चांगलं पाणी टाकायचं आपल्याला, हे बघा. आणि आता हे आपल्याला हे मिक्सर लावायचं आहे, हे बघा. म्हणजे याचा रस काढून घ्यायचा. हा रस काढायचा याचा. हे बघा, असं खोबऱ्याच्या वरती पाणी पाहिजे असं, हे बघा. मग त्याच्यामुळे रस येणार ना तो. नुसतं खोबरं नाही लावायचं, पाणी वतायचं, थोडं थोडं पाणी ओतून बारीक करायचं. आता आपण गाळणी घेऊया, हे बघा. याचं आपल्याला ना हे 3 वेळा करायचं आहे. म्हणजे आईन असं एकदा मिक्सरला लावला ना, अजून त्याच्यात पाणी टाकून आपल्याला दोनदा मिक्सरला लावून घ्यायचं, लावून घ्यायचंय. होय, हे बघा असं वरती सगळं खोबरं दाबून चांगला रस काढून घ्यायचा. हे बघा, आता हे परत आपल्याला पाणी ओतायचंय, तेवढंच खोबऱ्याच्या वरती पाणी घ्यायचं. हे बघा खोबऱ्याच्या वरती, आणि परत एकदा फिरवून घ्यायचं. तुम्ही गाळणी घ्या, कपडा घेतलात ना कॉटनचा पातळ असा तरी पण चालेल. हे बघा कसं खोबरं हे सुकं सुकलंय. परत त्याच्या खोबऱ्याच्या वरतीच पाणी घ्यायचं आपल्याला, मी परत एकदा फिरवून घ्यायचं. हे बघा, आता ही तिसरी वेळ, ही तिसऱ्यांदा घेतलंय. हे बघा एका नारळाची किती झाली बघा. आणि ओरिजिनल म्हणजे घट्ट आपण घरगुती घरगुती हा असली भारी लागते ना सोलकढी. होय ना, हे बघा असं हातानं दाबलात ना तरी पण चालेल, म्हणजे हे रस चकला. हे बघा, हे बघा आता हे खोबरं आहे ना, हा चोथा खोबऱ्याचा. हे बघा काय ह्याचा उपयोग नाही आहे, कारण ह्याचा सगळं सत्व गोडवा सगळं निघून आलेला आहे बघा. आता हे काय ना ह्याचा उपयोग नाही आहे, हे टाकायचंच आहे आपल्याला. हे बघा कसं घट्ट बाबी आपल्या दुधासारखं. होय, हे बघ असा घट्ट पणा, म्हणजे कसं माहिती आहे, आपण नारळ घेताना ना, आता नाही भेटत असेल तर म्हणजे हे करा, पर्याय नाही काय. आणि असा भेटला ना आपला
तर असा ओला नारळ चांगला घ्यायचा, ओल्या सालीचा मस्त, म्हणजे त्याला काय आमच्यात काय बोलतात, अडसर नारळ, अडसर नारळ, अडसर असं बोलतात. असा नारळ आपण घ्यायचा ह्या सोलकडीला वगैरे. आणि हॉटेलवाल्यांना पण असं म्हणजे उपयोगी, म्हणजे कसं त्या नारळाची कडी असते ना, रस चांगला निघतो. आणि एकदम जून नारळ असेल ना तर त्याचा रस एवढा चांगला निघत नाही. मी आई त्यांना ओळखून पण दाखवलेला आहे बघा, एका कडी दाखवलेली, कोकम कडी करून दाखवलेली आहे ना, त्याच्यात बाबीन तुम्हाला दाखवलं नाही नारळ. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तर तिथे कोणाला माहित नसेल ना कसा ओळखायचा तर त्या व्हिडिओत बघा. असा आपण आडसर असा ओला नारळी सालीचा घ्यायचा, त्याची ही सोलकडी चांगली होते. हे बघा आता हा आपला रस तयार आहे. आणि आता तुम्हाला कोकम, हे बघा हे मी आता अर्धा तास भिजत घेतली आहे, ही आमची पण गावचीच कोकम आहे बघा. आणि आपण टाकताना ह्या सोलकडीत टाकताना आपण चव घेऊन बघायची आंबट किती आहे. तुम्ही म्हणाल आता हे सगळं एवढं टाकते पण नाही, पण कसं माहितीये आपल्याला चव घ्यायची आहे आंबट किती आहे, काय किती आहे. काय काय कोकमांना कलर नसतो, पण आंबट पण जास्त असतो म्हणून हे बघा जरा अशी चुरायची. आणि पहिल्यांदा जरा कमीच टाकायचं, हा कमी कमी टाकायचं, चव घ्यायची परत वाढवायचं वाढवायचं. आणि ही कोकम आहेत ना हे बघा, ही तशीच आता ही सोलकडी केली ना, आता आपण रस उपयोगी आहे ना, मग ही कोकम आपण परत आपल्याला उपयोगी येणार आहे. ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची आणि कढी करायची, किंवा आपल्याला माशात वगैरे लागतात ना अशी माशाच्या कालवणाला वगैरे, तेव्हा ठेवायची फ्रीजमध्ये डब्यात एका. असं नाही की रस काढला की झाली संपली कोकम, म्हणजे नारळासारखं असं नसतं. नाही होय, कारण हे आपण कसं जास्त नाही ना हे करत, अशी त्यात अजून रस असतो असतो. आता हे कोकमाचं पाणी आहे ना, आपण हे कुस्करून घेतलेली कोकम ही आता आपण हे बघा गाळून घेऊया. गाळूनच घ्या तुम्ही पण, हा हे असं गाळ असतो ना खाली हे बघा. आता आपल्याला हे आगळ म्हणजे कोकमाचं पाणी हे ओतायचं आहे हे बघा. थोडं थोडं ओतायचं, आपण आधी चव बघायची. थोडं ओतूया जरा, बघा कसं मस्त. आणि आता आपल्याला ना थोडं मीठ टाकायचं आहे, कारण कोकमात कसं मीठ असतं हा, त्याच्यामुळे आपलं हे बघा थोडंसं टाकायचं आहे मीठ, जास्त नाही टाकायचं. हा प्रत्येक गोष्टीची चव घेऊनच बघायची आपण. चांगलं फिरवून तुम्हाला थंड हवं असेल तर आपण फ्रीजमध्ये ठेवायचं जरा. हे बघा ही आता आपली सोलकढी तयार आहे. आपण वरून कोथिंबीर टाकायची आहे बघा. आता बघा घ्या पटापट कशी मस्त दाट सर अशी. आज मी तुम्हाला नारळाच्या दुधापासून सोलकडी करून दाखवली आहे. हा फोडणीची पण तुम्हाला नंतर दाखवणार आहे, नक्की दाखवणार आहे. आणि अशीच्या अशी तुम्ही करून बघा हा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा.